पासपोर्ट काही आवश्यकता नाही, कारण आम्ही सिटीच्या खूप बाहेर आहोत. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग, कसे आहे तुम्ही? आशा करतो की तुम्ही बरे असाल. मित्रांनो, मला माहितीच असेल कारण की सध्या नाही का आता कोरोनाचं चालू आहे, त्यामुळे आम्ही मास्क वगैरे सेफ्टीसाठी लावलं आहे आणि आम्ही सिटीच्या खूप दूर आलो. मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे जुना आहे ते मंदिर, तर वाघजाई म्हणून मंदिर म्हणतात त्याला आणि वाघजाई डोंगर म्हणून ओळखलं जाते. 66 दशलक्ष वर्षापूर्वीचं जुनं इथं नाही का म्हणजे ज्वालामुखीमुळे बनलेलं गुफा आहे मित्रांनो, तर ते गुफा आपण खास करून इथं बघण्यासाठी आलो आणि वाघजाई माता मंदिर पण इथं आहे मित्रांनो. तर आपण कोरोनाचा सध्या माहोल चालू आहे त्यामुळे म्हटलं आपण शहराच्या दूरनंच आपण शूटिंग करावं म्हटलं, त्यामुळे आम्ही इकडं दूर आलो. आपल्या हिंजवडीपासून जवळपास 10-15 किलोमीटरवर हे अंतरावर हे ठिकाण आहे मित्रांनो. हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणाचे जवळपास तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर जास्त व्हिडिओ भेटणार नाही, 2-3 व्हिडिओ भेटणार. जसं की आपले हेमंत दादा आहे आणि 2-3 यूट्यूबरनी इथं फक्त व्हिडिओ बनवले आहे. तर आपला हा व्हिडिओ बहुतेक 3रा किंवा 4था व्हिडिओ असेल मित्रांनो. बरेच कमी यूट्यूबर इथे येतात आणि शूटिंग करतात, कारण की हे पण नाही एक ऐतिहासिक आणि प्राचीन हेवाल हे पण तसं काही जबरदस्त आहे मित्रांनो. आपण बघू आता इकडं जाऊ बड्यापैकी. जवळपास आता 5:30 टाइम झाला आहे, तर वरती जाऊ तुम्हाला दाखवतो मी सिनेमॅटिक व्ह्यू वगैरे दाखवतो तिथलं मंदिर आणि तिथलं गुफा वगैरे, ठीक आहे? आणि त्या गुफ्याविषयी तुम्हाला थोडीफार मी माझ्याकडे जेवढी काही माहिती आहे त्या तेवढी तुम्हाला मी माहिती सांगणार मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो, आणि माझ्यासोबत रंजना आणि माझा मित्र निलेश हे पण आहे दोघंजण. तर मित्रांनो, हाय करा आपल्या व्ह्यूअरला, ठीक आहे? तर सध्या कोरोनामुळे आम्ही बोलू पण शकत नाही, त्यांनी पण सेफ्टीसाठी हे वापरत आहे. तसं काही इथं मास्क वगैरे लावायची काही आवश्यकता नाही, कारण तर आम्ही सिटीच्या खूप बाहेर आलो आणि तिघंजण असल्यामुळं काही तर आम्ही नंतर आम्ही मास्क वगैरे काढून ट्रॅकिंग करावं लागते मित्रांनो, कारण की पहाड आहे म्हणून दाखवतो. आता हे पहाड आम्ही इथं गाडी हे केली, इकडं वरती चढावं लागते, हे पहाड चढून नाही का वरती आपल्याला जावं लागते. तर 15-20 मिनिटाची ट्रॅकिंग करत आम्ही वरती जाणार आहे, ठीक आहे? आम्ही तिघं पण नाही का ट्रॅकिंग करण्यासाठी आता तयार आहे. गाडी इथं लावली आम्ही मित्रांनो, ठीक आहे? पार्किंग केलं आहे ना ह्या परिसरामध्ये. आता सध्या कोणीच दिसत नाही आम्ही तिघा व्यतिरिक्त. इकडं शेती वगैरे इकडं पाठीमागं असला व्ह्यू आहे, ठीक आहे? नाही एक तर उन्हाळा स्टार्ट झाला आहे त्यामुळं इकडं काही हिरवंगार नाही, तुम्हाला सगळं काही हिरवंगार दिसणार नाही. तर चला मित्रांनो, आपण आता वरती भेटू काही मिनटांमध्ये, वरती बोलू आपण, ठीक आहे? मित्रांनो, असं ट्रॅकिंग आहे. रंजना थकली गेली आहे, बघा ते पाणी पिऊ वरती चढण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिला अगोदरच म्हटलं होतं का ही ट्रॅक या प्रकारचा असणार, तरी तिला मी मोटिवेट करून आणलं. तिचं रोजच्याप्रमाणे आज पण तसंच चाललं आहे नाटकं. आणि माझा मित्र निलेश तो स्ट्रॉंग आहे, तो पण चालतो. तसा ट्रॅक आहे मित्रांनो, आम्ही चढत चढत वरती आलो. जवळपास आम्ही 20% वरती आलो, अजून भरपूर काही दूर आहे. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे, बघू शकता कसा व्ह्यू आहे पाठीमागचा, जबरदस्त व्ह्यू आहे बघा पाठीमागचा, बघू शकतो. मित्रांनो, सुरुवातीला कोल्हारेश्वरचं मंदिर लागेल, त्यानंतर खालच्या बाजूला वाघजाई मंदिर तुम्हाला बघायला भेटेल.
मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये सध्या बांधकामाचं काम चालू आहे, म्हणून ही अवस्था आहे. मित्रांनो, गुफा बघण्यासाठी मंदिराच्या खालच्या बाजूला आपल्याला उतरावे लागेल. Thank you.
नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग। तर आम्ही शेवटी आम्ही खूप प्रयत्न करून नाही का वरती आलो, कारण की इथे येण्यासाठी रस्ता अजिबातच नाही मित्रांनो, खूप म्हणजे रिस्कली आहे इथे येणं म्हणजे। आणि तुम्ही जर येसाल इथे तर 2-3 युट्यूबरनं इथं असा ऑलरेडी ब्लॉग बनवला मित्रांनो, जसं हेमंत सर झाले आणि कुलकर्णी म्हणून हा एक युट्यूबर, असं 2-3 जणांचा ऑलरेडी व्हिडिओ आहे मित्रांनो। आणि त्यांनी खास चांगली माहिती दिली आहे याविषयी, गुफेविषयी मित्रांनो। आणि हे जे गुफा आहे ना, 66 दशलक्ष वर्षापूर्वीची हे जुनी हे गुफा आहे मित्रांनो, हे ज्वालामुखीमुळे हे बनलेली गुफा आहे। आणि खास करून या प्रकारचे मित्रांनो जे गुफा असते ह्या ज्वालामुखीमुळेच बनल्या जाते, असंच क्रिएट होत असते। मला वाटते महाराष्ट्रामध्ये हे छोट्या प्रकारची गुफा असते, म्हणजे ज्वालामुखीमुळे बनलेली महाराष्ट्रातली छोटी आहे, म्हणजे एक पोकळी नळी आहे, एक छोटी नळी आहे। कुठे कुठे बाकी अदर स्टेटमध्ये तुम्हाला मोठे मोठे गुफा बघायला भेटेल, पण महाराष्ट्रामध्ये याच प्रकारच्या आणि छोट्या साईजचे असते मित्रांनो। आणि माझा मित्र पण आहे, आम्ही खूप प्रयत्न करू आम्ही आतमध्ये इथं आलो, तर हा माझा मित्र निलेश मित्रांनो। आणि रंजू वरती आहे आणि महिलांना इथे येण्यासाठी बंदी आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघितलंच वरती ब्लॉक वरतीचं मंदिर आहे बंद आहे, कारण की आता ते ओपन करून ते माहिती नाही, तरी पण आम्ही पूजा अर्चना करून इकडं खाली आलो मित्रांनो। आता जवळपास सायंकाळचे 6-7 वाजत आहे मित्रांनो, असा आजचा हा आपला ब्लॉग आहे मित्रांनो। तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या ब्लॉगला लाईक करा मित्रांनो। आणि जर का तुम्ही आपल्या ब्लॉगवर मित्रांनो नवीन असाल तर मित्रांनो खरंच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करा मित्रांनो, ठीक आहे। असा हा ब्लॉग आहे, तुम्हाला मी दाखवला आहे अंदर असा आहे मित्रांनो। बघा आता आम्ही तसं असं बसलो, या व्यवस्थेत आम्ही बसलो असं, आणि मी तुम्हाला दाखवतो आम्ही पण असं बसलो, बघू शकता कपडे वगैरे भरले आहे या बघा असा इथला, तुम्हाला वर पण दाखवतो असं वर आहे। आणि वरती मंदिर आहे मित्रांनो, बघत आहे तुम्ही ते, ठीक आहे। आणि हे मंदिर आहे आणि त्याच्या मंदिराच्याच खाली हे गुफा आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि हा मित्राले वाघजाई गुफा म्हणून तुम्ही याला ओळखू शकता। आणि याच्याविषयी मी थोडंसं नेटवर सर्च केलं, खूप म्हणजे जास्त काही माहिती भेटली नाही, मोजकी माहिती भेटली मित्रांनो।